मॉर्निंग एयर, वेलकम टू द बोर्ड एज करियर अकेडमी अगेन। तर आज काय बघायचं आपल्याला, व्हेरी एक्सपेक्टेड क्वेश्चन फॉर ॲडिटर्स क्लर्क 2022। सर ते फटाफट क्वेश्चन्सवर येऊ, त्याला कसं डील केलं जातं इन्स्टंटली, जसं तुम्ही कधीतरी केव्हा तरी भविष्यात एक्झाम देणार असता, मग आलेल्या क्वेश्चनला मस्त राम लक्षात भरतो हळूहळू असं सॉल्व करणार, असं ना करता डिरेक्टली कसं सॉल्व करायचं त्याला आपण आपण बघतो। क्वेश्चन वाचायचं आहे, क्वेश्चनचे कॉन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असतील तर कॉन्सेप्ट त्या क्वेश्चनमध्येच अप्लाय करून डिरेक्टली आन्सर्स पण काढता आले पाहिजे। त्यामध्ये किती क्वेश्चन आहेत बघू द्यायचे, चला एक एक क्वेश्चन ड्रॉ करतो। तिथे तुम्हाला ऑलमोस्ट दोन रेट असतात स्पीडचे, एक असतो किलोमीटर पर आवर, दुसरा असतो मीटर पर सेकंड। जर कधीही ट्रेनवर क्वेश्चन पडत असेल, तर किलोमीटर पर आवरची स्पीड नेहमी मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट झाली पाहिजे। त्याचं कारण असं, कारण जी ट्रेन असते त्याची स्पीड तर किलोमीटर पर आवरने असतेच, पण त्या ट्रेनची जी लेंथ असते किंवा लांबी जी असते ती मात्र मीटरमध्ये असते। ती कधी बघितली का 5 किलोमीटर लांब ट्रेन असं कधी असतं, ती असते 200-300 मीटर वगैरे समथिंग। दॅट्स वाय किलोमीटर पर आवरची स्पीड डिरेक्टली आधी मीटर पर सेकंडमध्ये जनरेट करा, आणि हे दिली आहे तुम्हाला 36 स्पीड, याला मीटर पर सेकंडमध्ये जनरेट करणे, 5/18 मल्टिप्लिकेशन करणे, 18 × 2 × 10 m/s तिथेच करून घेणे। त्यानंतर समोर बोलत आहे की प्रोसेस ऑफ ट्रेन बी, म्हणजे दोन ट्रेन आहेत ती, पहिली ए ट्रेन दुसरी बी ट्रेन, इन 20 सेकंड टाइम दिला आहे तुम्हाला, 20 सेकंड टाइम दिला आहे 20 सेकंड, अँड फाइंड द स्पीड ऑफ द ट्रेन बी। समजा ट्रेन बी याची स्पीड असेल, त्याची स्पीड आपण घेऊया एक्स मीटर पर सेकंड, कारण ही तर स्पीड आपण 10 m/s काढली आहे, याची स्पीड घेऊया आपण एक्स मीटर पर सेकंड। अँड दे सम ऑफ द लेंथ, समोर जे आहे सम ऑफ द लेंथ ऑफ द ट्रेन ए अँड बी 600, दोघांची टोटल लेंथ ॲडिशन, दोघांची टोटल लेंथ आहे 600 m, अँड बोथ ट्रेन्स रनिंग अपोजिट डिरेक्शन। तर हा टर्म तुमच्या जास्त महत्त्वाचा आहे की ते कोणत्या डिरेक्शनला ट्रॅव्हल करतायत, जर अपोजिट डिरेक्शनला असतील तर त्यांच्या स्पीडची एक रिलेटिव्ह स्पीड तयार केली आहे, मीन्स ॲडिशन करून रिलेटिव्ह स्पीड होतं। जर ते सेम डिरेक्शनला ट्रॅव्हल करत असतील तर त्यांची रिलेटिव्ह स्पीड मीन्स त्यांच्या स्पीडची सबट्रॅक्शन, राईट। कधीतरी केव्हा तरी होईल आठवतो त्यावेळेस तर सांगेल असतील। तर सरळ सरळ रिलेटिव्ह स्पीड काय होईल, तर रिलेटिव्ह स्पीड त्यांच्या या दोन स्पीडची ॲडिशन x+10 m/s, कारण ते अपोजिट डिरेक्शनला ट्रॅव्हल करतात, ते अपोजिट डिरेक्शनला ट्रॅव्हल करत असतील म्हणजेच त्यांचे रिलेटिव्ह स्पीड होतं एक्स प्लस। टाईम दिलेला आहे तुम्हाला 20 सेकंड, आणि टोटल डिस्टन्स दिला आहे तुम्हाला 600, राईट। टाईम स्पीड अँड डिस्टन्सचे जितके पण क्वेश्चन आहेत, टाईम स्पीड अँड डिस्टन्समध्ये 3 वेगळे टाईप्स आहेत, त्यामध्ये मोठ्या स्ट्रीम एक प्रॉब्लेम ऑन ट्रेन्स ऑन ट्रेन्स आहे एक जनरल क्वेश्चन, तर ते सर्व क्वेश्चन या डब्ब्याच्या आत सॉल्व होतात जर डब्बा माहिती असेल तर। हा डब्बा काय होतं आहे की डी टी एस मीन्स फॉर डी फॉर डिस्टन्स, टी फॉर टाईम, अँड एस फॉर स्पीड। तिथे जर डिस्टन्स काढायचं असेल तुम्हाला, तर डिस्टन्सला हाईट करा मीन्स टाईम इन टू स्पीड, दॅट इज डिस्टन्स, राईट। जर तुम्हाला स्पीड काढायची असेल तर स्पीडला हाईट करा, डिस्टन्स अपॉन टाईम, दॅट इज स्पीड। टाईम काढायचं असेल तुम्हाला टीला हाईट करा, डिस्टन्स अपॉन स्पीड, दॅट इज स्पीड। ही एकही प्रश्न या सर्कलच्या बाहेर नाही, एकही प्रश्न, आणि तुम्हाला काढायचं या नेक्स्टची, तर कशातही ठेवूया बघा, टाईम इन टू स्पीड इक्वल टू डिस्टन्स म्हणते, टाईम इन टू स्पीड इक्वल टू, टाईम किती आहे तुमच्याकडे, दॅट इज टाईम, स्पीड किती आहे तुमच्याकडे, ही स्पीड आहे, राईट ना, एक्स प्लस टेन,
इक्वल टू डिस्टन्स किती आहे तुमच्याकडे, दॅट इज 600 राईट. हा 20 किलोमीटर डिव्हिजनमध्ये म्हणजे 0 0 कट केला दॅट इज हा म्हणताय 30 राईट. हा एक्स प्लस 10 इक्वल टू 30 आलाय, हा 10 जर तिकडे जाईल तर मायनस होईल, तो मायनस 10 इक्वल टू म्हणतोय 20 अँड एक्सची व्हॅल्यू मिळाली आहे तुम्हाला जी मीटर पर सेकंड मध्ये आहे 20 मीटर पर सेकंड. बट ऑप्शन मध्ये दिलंय तुम्हाला, ऑप्शन दिलंय किलोमीटर पर अवरच, दोन टाइपचे कन्वर्जन असतात. किलोमीटर पर अवरला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करते, 5/18 ने मल्टिप्लिकेशन करते, अँड मीटर पर सेकंडला किलोमीटर पर अवर मध्ये कन्वर्ट करते, याच्याचे रेसिप्रोकल 18/5 ने मल्टिप्लिकेशन करा तर मीटर पर सेकंडची स्पीड किलोमीटर मध्ये काय होतं, या 20 ला किलोमीटर 20 मीटर पर सेकंडला किलोमीटर पर अवर मध्ये कन्वर्ट करते, आणि 18/5 ने 5/18 चा रेसिप्रोकल दोघी एकामेकांना उलट सुलट गुणाकार केल्याने तुम्हाला त्याचे स्पीडचे युनिट मिळतं. तर 18 आणि 4 72 किलोमीटर पर अवर असायला पाहिजे स्पीड. ट्रेन बीची स्पीड असायला पाहिजे 72 किलोमीटर पर अवर. कन्वर्जन्स माहिती असतील या सर्कलचा उपयोग माहिती असेल तर सर्व क्वेश्चन्स माहिती रिलेटिव्ह स्पीडची पण माहिती पाहिजे. आपण जे डिरेक्शनला असेल तर रिलेटिव्ह स्पीड स्पीडची ॲडिशन होतं, सेम डिरेक्शनला असेल तर रिलेटिव्ह स्पीड त्या स्पीडची सबट्रॅक्शन राईट. चला फटाफट नोट करून चला समोर जाऊया. सेम बीची जर काढली तर बीने 2x इन्व्हेस्टमेंट केली आहे,
आणि आफ्टर 4 मंथ्स इन्व्हेस्टमेंट केले, दॅट्स वाय त्याची इन्व्हेस्टमेंट 8 महिन्यासाठी कामात येईल. तर ए टू द 16x ही झाली आहे बीची ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट. आणि यांचा तयार करायचा आहे तुम्हाला रेशो, रेशो रेशो फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करा क्वेश्चनला आणि उत्तर देऊन घ्या. तिथे रेशो फॉर्ममध्ये x6 तर कॅन्सल होऊन झालं आहे, राईट. आय थिंक 4-4 डिव्हिजन केलं तर 5x2 4 असा रेशो मिळाला त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा. रेशो मिळाला तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मिळाला असं समजा. समोर काहीतरी कंडिशन अशी दिलेली असेल ज्यामध्ये हा रेशो कामात. समोर काय बोलत आहे, इफ ॲट द एंड ऑफ वन इयर टोटल प्रॉफिट इज 13,900. मागे मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ज्या रेशोमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल त्याच रेशोमध्ये प्रॉफिट किंवा लॉस डिवाईड केला जातो, राईट. तर जर या रेशोमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट असेल तर याच रेशोमध्ये त्यांना प्रॉफिट येईल. आणि प्रॉफिट दिलं आहे तुम्हाला 1,395 टोटल. या रेशोनुसार प्रॉफिट होत आहे तर टोटल शेअर्स बघा, ए चे शेअर्स आहेत 5, बी चे शेअर्स आहेत 4. तर टोटल 5 + 4 किती शेअर झाले, 9. मीन्स हा जो प्रॉफिट आलेला आहे तो 9 शेअर्सचा असायला पाहिजे टोटल. तर त्याला 9 ने डिव्हिजन करू दॅट इज 1 शेअर मिळेल तुम्हाला. 9 ने डिव्हिजन केलं असं काय मिळेल तुम्हाला 1 शेअर. चला कसं 9 ने डिव्हिजन 9 बघा 9 राईट. फोर मिनिंग 9 देन 5 45 तर अगेन 4 9 5 45 0 हा काय मिळाला तुम्हाला, दॅट इज 1 शेअर मिळाला तुम्हाला 5950 चा. मग यापैकी ए च्या काढायचे की बी च्या काढायचे, ज्याच्यासोबत ज्याचे शेअर्स काढते टोटल प्रॉफिट काढायचं जरी तर 1 शेअर मी त्याला नोटिफिकेशन करून दिलं. क्वेश्चनमध्ये काय होतं, फाईन देन फाईन द प्रॉफिट शेअर ऑफ एच्या काढायचे. एचे शेअर्स किती आहेत 5. 1 शेअर किती आले 1.50 1.50 आणि एचे टोटल शेअर्स आहेत 5 5 ने मल्टिप्लिकेशन करू आणि ऑप्शन करून शोधू शकतो 5 0 25 27 7 7 5 0 मिळतं का बघा ऑप्शनमध्ये. ऑप्शन नंबर सेकंड एचा शेअर असायला 5 3 7 7 एकदम साधे सोपे असतात क्वेश्चन. ज्यावेळेस आपण कधीतरी समोर घेऊयात तर सहज कळेल की मला कशा पद्धतीने घेऊन घेऊन जायचं, राईट. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बरं, क्वेश्चन सांगताना जर हलके फुलके डाऊट्स असतील तर तुम्हाला विचारता येतील. आहे का डाऊट, सर आमचा कम्प्लीट झालेला नाही आहे तर डाऊट तयार होणार नाही. डाऊट विचारावर डाऊट तयार होतील, राईट ना. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. अ मॅन इन्व्हेस्टेड अन अमाऊंट इन 2 स्कीम्स इन द रेशो 2:3. 2 वेगळ्या स्कीममध्ये 2:3 या रेशोमध्ये ॲट अ रेट ऑफ 20% पर ॲम अँड 10% पर ॲम ऑन कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट शिकल्या तुम्ही, राईट. इन्व्हेस्टमेंट आहे 2:3 या रेशो आणि ॲट अ रेट ऑफ 20% पर ॲम अँड 10% पर ॲम ऑन कंपाऊंड इंटरेस्ट रिस्पेक्टली. मीन्स हा 20% येईल आणि हा 10% येईल. 10% इफ अ मॅन गेट्स अ टोटल इंटरेस्ट ऑफ रुपीज 1,20 आहे यांच्यापासून त्यांना टोटल इंटरेस्ट मिळत आहे 1,20 टोटल इंटरेस्ट आफ्टर 2 इयर्स. मीन्स हा 2 इयर्स तर केसेल आणि हा सुद्धा 2 इयर्स आफ्टर 2 इयर्स फ्रॉम बोथ द स्कीम्स. देन फाइंड द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय अ मॅन की त्या माणसाने किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली. बघा, त्याने इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट त्याने 2:3 इन्व्हेस्ट केली. मीन्स टोटल 5 शेअर्स इन्व्हेस्ट केले आहेत त्याने. ही टोटल अमाऊंट त्या व्यक्तीनेच इन्व्हेस्ट केली आहे ना. फक्त असं बोललेलं नाही की पहिल्याची इन्व्हेस्टमेंट केली किंवा दुसऱ्याची इन्व्हेस्टमेंट केली असं बोललेला नाही आहे. तर टोटल 2 3 5 शेअर्स त्यांनी इन्व्हेस्ट केले, राईट. चला या का एक्स कन्सिडर करू या कारण आपल्याला माहिती नाही. अँड फॉर टू इयर्स कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला माहिती असेलच काय तुम्ही प्रॅक्टिसमध्ये पण घेऊन आले. मीन्स 20 चा स्क्वेअर दॅट इज 420 ची 2 दॅट इज 40,204,400 मल्टिप्लाईड बाय प्रिन्सिपल दॅट इज 2x दॅन 0088 अँड बिफोर 4 डिजिट डेसिमल पॉईंट
राइट डेसिमल पॉइंट तो होगा कि हाँ एक्स मीन्स हा बेटा हा पहिल्याचा इंटरेस्ट 0.88x ते दोन झिरो समोरचे नाही दिले तरी चालते प्लीज याला तुम्हाला असं तुम्ही लिहिता येतं 0.88x हा आपल्याला पहिल्याचा इंटरेस्ट दुसऱ्याचे इंटरेस्ट करूया आणि या दोघांची टोटल दाखवतो या 1208 राईट चला दुसऱ्याचे इंटरेस्ट करू 10 स्क्वेअर 10 × 20 त्याला 20 त्यांची ॲडिशन करू 2100 मल्टिप्लाइड बाय 3x प्रिन्सिपल मीन्स 6300x 4 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट ज्याला लिहिता येईल 0.63x आणि या दोघांची टोटल कोणतं आहे हा 1208 राईट सर करूया टोटल 88 and 63 8 प्लस 3 दॅट इज 11 1 बाय मेनी 151 एंड 2 डिजिट चार डेसिमल पॉइंट इज 1.51x इक्वल टू कितना है 1.51 तिकडे कन्वर्ट होती राइट जरा तिकडे कन्वर्ट केला 1.51 एंड डेसिमल पॉइंट ड्रॉ केले तर 151 तयार होतो भाग जातो का बघा प्लीज अशा पद्धतीने झाला तो 1.0800 क्वेश्चन विचारलाय की टोटल इन्व्हेस्टमेंट किती टोटल इन्व्हेस्टमेंट केली त्याने 2x and 3x 5x टोटल इन्व्हेस्टमेंट 5x टोटल एक्सची करू आपण 800 काढले मल्टिप्लाइड बाय 5 करणे मल्टिप्लाइड बाय 5 करू तर 8 × 5 = 40 4 × 0 आता ऑप्शन मध्ये मिळतं का 4000 असायला पाहिजे आंसर ऑप्शन नंबर कंपाउंड इंटरेस्ट शिकलाय ना 2 terms 3 terms त्याला अप्लाय केलं आपण राईट क्वेश्चन कसा पण येईल फिरून फिरून तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट वापरला आधी पाहिजे ओके चला नेक्स्ट चला तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळाली 24 इथे ठेवते त्याच्या दोघांची ॲडिशन 72 आहे
24 इन टू वी आर 24 प्लस y इक्वल टू 72 24 माइनस 72 मींस 48 आएगा हमको ऑप्शन पर ये जब y चालू है दैट इज 48 48 बेटर आओ रेडी ऑप्शन नंबर ये जी प्रॉपर्टी चेंज ज्योमेट्री चेंज रेक्टेंगल चा प्रॉपर्टी स्क्वायर चा प्रॉपर्टी पैरेललोग्राम रोम्बस या तो माहिती असतील तर याच्यावर इन्सुलेशन वरचे पण क्वेश्चन सहज ट्रिक करते ओके 48 बाय चल क्वेश्चन नंबर 5 द रेशियो ऑफ द टाइम टेकन बाय एबीसी टू कंप्लीट द वर्क अलोन इज 4:6:3 दिस पीरियड इफ ऑल थ्री टुगेदर कंप्लीट द वर्क इन 8 डेज टाइम एंड वर्क का क्वेश्चन है तुमचा झालाय का टाइम एंड वर्क नाही हो टाइम एंड वर्क बेसिक झालं तर बेसिकचाच क्वेश्चन आहे की एबीसी हा 4:6:3 यांना जर एक्स कन्सिडर केलं तर हे तिघं जेव्हा एकत्र काम करतात त्यावेळेस 8 दिवसामध्ये ते काम संपतं असं बोलत आहे 8 डेज लागतात तर यांचं वन डे वर्क काम असतं वन डे वर्क जर का बेसिकमध्ये वन डे वर्क ए 4x कम्प्लीट करतो वन डे वर्क किती होतं का 1/4x याचा 1/6x आणि हा झाला 1/3 आणि हे तिघं जेव्हा एकत्र काम करतात तर ते 8 डेजमध्ये संपतं मी सांगतो पण 1/8 असं दाखवतं तिथे एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला आणि एक्सची व्हॅल्यू जिथे मिळेल मग त्यानंतर प्रश्नाचं उत्तर तयार होऊ शकतं आपलं क्वेश्चन त्याला फाईंड हाऊ मेनी डेज ते आर नॉट कम्प्लीट द 3/4 टाइम मीन्स एची जी स्पीड असेल त्याच्या 3/4 वर्क आहे 3/4 जी काही एची 4x जी काही व्हॅल्यू येईल या 4x आणखीने मल्टिप्लिकेशन करणे आहे 3/4 तर तुमचा प्रश्न उत्तर चला डिनॉमिनेटर साधी करू 4 6 3 6 टू गेट 12x तयार करता येतील खाली राईट 12x 4 3 जा 10 3 प्लस 6 2 जा 10 2 प्लस 3 4 जा 10 4 इक्वल टू 1/8 3 प्लस 2 5 प्लस 4 9 9 हा 8 इकडे येईल मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल डिटी जा 12 आणि हा एक्स तिकडे जाईल मी सेक्सची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला राईट 9 8 जा 72 आणि 12 72 मीन्स 12 6 जा एक्सची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला 6 एक्सची व्हॅल्यू 6 मिळाली 4x किती असायला पाहिजे 4x किती असायला पाहिजे 6 × 4 दॅट इज 24 असायला पाहिजे तो 24 डेजमध्ये काम संपेल असं म्हणता येईल ते पण हेला पूर्ण काम संपायचं नाही आहे हेला किती काम संपायचं आहे 3/4 तर 24 3/4 होत आहे तर ह्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची 18 डेज असायला पाहिजे 18 डेज ते ऑप्शन होतं एक काम तर 24 डेजमध्ये संपवतो तर 3/4 काम किती दिवसात संपलं तर त्याचे 3/4 करून घेणार दॅट इज 18 डेज असं म्हणतो ओके चला बेसिकचा क्वेश्चन होता सहज करता चलो तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 झाले क्वेश्चन नंबर 6 हो गया ओके कंपैरिजन ऑफ व्हेरिएबल्स झाले का तुमचे कंपैरिजन ऑफ व्हेरिएबल्स नाही त्याच्यामध्ये 3 टाईपचे क्वेश्चन्स तयार होतात बरं का 3 टाईप टाईप नंबर 1 सायमल्टेनियस इक्वेशनवर क्वेश्चन्स तयार होतात टाईप नंबर 2 क्वाड्रेटिक इक्वेशन्सवर आणि ऑलमोस्ट क्वाड्रेटिक इक्वेशन्सवर जास्त विचारले जातात आणि टाईप नंबर 3 टर्शियरी टर्शियरी मीन्स क्युबिक इक्वेशन्स असे 3 टाईपचे क्वेश्चन्स असतात तरी तरी जर झालं नसेल तर होईलच राईट एकदम सोपं असतं तुम्हाला तिथून मार्क्स घेऊन येता आले पाहिजेच आणि हे मिळतातच चला बघूया जर जर एक्स इज ग्रेटर दॅन वाय असेल एक्स हा वाय पेक्षा मोठा असेल तर तुमचा ऑप्शन नंबर ए असायला पाहिजे एक्स इज लेसर दॅन वाय असेल तर ऑप्शन नंबर बी असायला पाहिजे नंबर 3 एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय असेल तर नंबर सी असायला पाहिजे नंबर 4 एक्स इज लेसर दॅन इक्वल टू वाय असेल तर नंबर डी असायला पाहिजे आणि नंबर ई जर एक्स आणि वाय सारखे मिळत असतील किंवा एक्स आणि वाय यांच्यामध्ये कुठलंही रिलेशन इस्टॅब्लिश होत नसेल दॅन ऑप्शन नंबर ई
माहिती असायला पाहिजे की कुठलंही रिलेशन इस्टॅब्लिश होत नाही किंवा एक्स आणि वाय त्या दोघांची किंमत सारखी आली असेल तर सारखी फक्त ग्रेटर दॅन इक्वल टू नाही ऑर लेस दॅन इक्वल टू नाही त्यानुसार या क्वेश्चनला सॉल्व करायचं असतं जसं क्वेश्चन नंबर सिक्स बघा हा टू एक्स स्क्वेअर मायनस ते लिहितो आहे टू एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स प्लस वन इक्वल टू क्वेश्चन आहे तुम्हाला क्वाड्रेटिक फॉर्ममध्ये तर एक्स एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशिएंट असेल हा टू टूने याला मल्टिप्लिकेशन करा वन इंटू टू किती होतो आहे तो या टूला असा फॅक्टराइज करा की ज्याचा मल्टिप्लिकेशन टू आला पाहिजे प्लस टू ॲज वेल ॲज त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन मायनस थ्री आली पाहिजे ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे मायनस मल्टिप्लिकेशन प्लस टू आला पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन आली पाहिजे मायनस तर टू वन जर टू करता येईल आपल्याला टू वन जर टू टू इन टू वन बट टू प्लस वन केलं तर प्लस थ्री येईल तो प्लस थ्री आपल्याला प्लस थ्री तर आपल्याला मायनस थ्री पाहिजे दॅट्स वाय मायनस टू इन टू मायनस वन बघा मायनस वन टू इंटू मायनस वन मायनस मायनस प्लस झाला आहे टू इंटू वन दॅट इज प्लस टू मिळतं बट या दोघांची ॲडिशनल सबट्रॅक्शन मिळेल तर मायनस टू मायनस वन मिळेल मायनस थ्री हे काय झाले फॅक्टर्स हे झाले फॅक्टर्स याला कन्वर्ट करणे असतं रूट्समध्ये रूटमध्ये कन्वर्ट करूया तर जर रूटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर यांचे साईन चेंज करायचे असतात हे मायनस टू मायनस वन आलेलं आहे यांचे साईन चेंज होईल एक्स इक्वल टू होईल हा प्लस टू आणि एक्स इक्वल टू होईल हा प्लस वन पण हे केव्हा तयार झाले ज्या वेळेस या एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट होता टू दोनने गुणाकार केल्यानंतर तो तयार झाला आहे तर ज्या संख्येने गुणाकार केला आहे आलेल्या फॅक्टर्सला किंवा रूट्सला त्या संख्येने डिव्हिजन करायचं डिव्हिजन जर केलं झाला तर टू बाय टू तुमचा पहिला रूट तयार होतो वन अँड वन बाय टू तुमचा दुसरा रूट तयार होतो वन काय झाले तुमचे दोन कुणाचे या पहिल्या इक्वेशन पहिले आता दुसऱ्या इक्वेशनला पण कम्पेअर करण्याकरता यांचे पण व्हॅल्यूज काढावे लागतील तुम्हाला आणि लाईक टू वाय स्क्वेअर मायनस फायव्ह वाय प्लस आणि लाईक तुम्हाला टू वाय स्क्वेअर मायनस फायव्ह वाय प्लस थ्री इक्वल टू थ्री आणि इथे टू वाय टू ने थ्रीला मल्टिप्लिकेशन करा दॅट इज प्लस सिक्स या प्लस सिक्सला असं फॅक्टराइज करा की त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन मायनस फाय आले पाहिजे टू थ्रीच्या सिक्स टू थ्रीच्या सिक्स असं म्हणता आहे तर टू थ्रीच्या सिक्स बट मायनस फाईव्ह दॅट्स आय मायनस 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 टू मायनस थ्री दॅट इज मायनस फाईव्ह अँड मायनस टू इंटू मायनस थ्री दॅट इज प्लस सिक्स बट यांचे हे जे साईन्स आहेत हे रूटमध्ये कन्वर्ट केल्यावर चेंज होतात तर वाय इक्वल टू प्लस मायनस टू होईल प्लस टू अँड वाय इक्वल टू मायनस थ्री चं प्लस बट दोनने मल्टिप्लिकेशन केला होता दॅट्स वाय टू ने डिव्हिजन करू दॅट इज वन याला पण टू ने डिव्हिजन करू दॅट इज वन बघा एक्सचे दोन रूट झालेले आहेत आणि वायचे दोन रूट झाले तुम्हाला यांना कम्पेअर कर कम्पेअर कर जसं हा पहिला वन आणि हा वन सारखा दिसतोय सारखा दिसतोय दॅट्स वाय इक्वल टू कसं हा एक्स आहे आणि हा वाय त्यानंतर हा पॉईंट फाईव्ह याच्यापेक्षा लहान दिसतोय मीन्स हा वन मोठा आहे राईट या पॉईंट फाईव्हपेक्षा हा वन मोठा आहे दॅट्स वाय त्याला इकडे एक्सला लेसर दॅन राहू ॲज वेल ॲज हा वन पॉईंट फाईव्ह या दोघांपेक्षा पण मोठा आहे वन अँड पॉईंट फाईव्हपेक्षा राईट मीन्स अगेन हेच सांगितलं येईल तर एक्स इज लेसर दॅन इक्वल टू वाय असं व्हायला पाहिजे इकडे एक्स इकडे वाय आणि मध्ये लागलं हे साईन मीन्स एक्स इज लेसर दॅन इक्वल टू वाय आणि हे तुमच्या ऑप्शनमध्ये मिळतं तर एक्स इज लेझर मॅन इक्वल टू वाय तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर बी क्वाड्रेटिक इक्वेशन पाच क्वेश्चन्स असतात ना त्याच्यात तुम्हाला फाईव्ह क्वेश्चन्स असतात क्वाड्रेटिक इक्वेशन्स हो टर्शियरी इक्वेशन्स हो ऑर सायमेटेरियस इक्वेशन तुम्हाला कम्पेअर करता आले पाहिजे आणि हे काही कार्यवाही कसं नाही तुम्हाला समजून सांगल्यामुळे इतका वेळ लागतो तिथल्या तिथे होतंय ज्या वेळेस कधीतरी केव्हा तरी आपण हा टॉपिक घेऊ त्यावेळेस तुम्हाला परफेक्ट समजेल की क्वाड्रेटिक इक्वेशन कसंही किचकट लांब नसेल असेल किंवा क्यूबिक इक्वेशन्स कसे पण असतील त्याला डील करता येतो असेल ओके चला हा तर झाला आहे नेक्स्ट आता समोर एक दोष म्हणतो आहे चला घ्यायला आपण चेक करूया हा एक्स क्यूअर आहे राईट हा ट्वेंटी वन आहे
हाँ 110 चला इथले इथे करून दाखवतो तुम्हाला. आता जसं समजावून सांगितलं तसं काम करता डिरेक्टली तो काढा. 110 चे फॅक्टर असे करा त्यांचे ॲडिशन सबट्रॅक्शन 91 झाले पाहिजे. 11 × 10 करता येईल राईट ना. याला दोन फॅक्टर्समध्ये 11 × 10 आणि 11 + 10 म्हणजे 21 आणि इथे +11 × +10 केला तर +21 मिळतं. याचे साईज चेंज होतो. इज एक्स इक्वल टू हा +11 काय येतो -11 आणि एक्स इक्वल टू +10 काय येतो -10. दोन रूट्स मिळाले साईज चेंज केल्या जातो. ते सेम याला करूया या 72 ला फॅक्टराइज करूया त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन 70 आणि चला 12 सुद्धा होतो का नाही त्यांना 1 9 जवळ 8 × 9 = 72 अँड 8 + 9 70 राईट ना. 8 × 9 दॅट इज 72 आणि 8 + 9 दॅट इज 70 मीन्स वाय इक्वल टू मिळतोय तुम्हाला हे प्लसमध्ये प्लस एट प्लस नाही तो इक्वल मायनसमध्ये -8 अँड वाय इक्वल टू -8. चला आता कम्पेअर करू निगेटिव्हचे निगेटिव्ह साईनसोबत. जितकी लहान संख्या असेल तितकी मोठी होतं राईट. जितकी मोठी संख्या असेल या 11 पैकी 8 -11 पैकी -8 - 10 मोठे दिसतात राईट. मी सेट साईन मिळेल त्या या 10 ला कम्पेअर करा -10 ला. -10 पैकी -8 and -9 अगेन मोठे दिसतात म्हणजे हे साईन तयार होत आहे तुमच्या क्वेश्चनतून. तर एक्स इज लेसर दॅन वाय असं असायला पाहिजे हे तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंडला मिळेल. ऑप्शन नंबर सेकंड असायला पाहिजे चान्स राईट. कोणत्याही व्हेरिएबलचा स्क्वेअर व्हेरिएबलचा स्क्वेअर होतो बरं का स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर इक्वल टू तर एक्सची व्हॅल्यू काय दोन व्हॅल्यूज तयार होतात बरं का. त्याच्या दोन व्हॅल्यूज तयार होतात जसं 7 चा स्क्वेअर किती होतो इज 49 राईट. -7 चा स्क्वेअर किती होतो -49 राईट ना. ती सुद्धा 49 असते. तर सेम हाच तो आहे की एक्स स्क्वेअर म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग बरोबर 4. तर 2 चा स्क्वेअर पण 4 तयार करतो अँड -2 चा स्क्वेअर पण 4 तयार करतो. मीन्स एक्स इक्वल टू मिळतं तुम्हाला 2 ॲज वेल ॲज एक्स इक्वल टू मिळतं तुम्हाला -2. दोन व्हॅल्यूज तयार होते किती व्हॅल्यूज तयार होते राईट. लक्षात दॅन इथे बोलतो आहे y² -6y प्लस 8 ला असं फॅक्टराइज करा जिथे -6 आहे बघा. 4 × 8 4 × 8 तर 4 × 2 +8 होत आहे बट 4 + 2 दॅट इज +6 होत आहे. +6 पाहिजे का आपल्याला नाही. तर यांना दोघांना पण -1 जर केलं तर -4 - 2 दॅट इज -6 अँड -4 × -2 दॅट इज +8. हे झाले फॅक्टर्स. याला रूटमध्ये कन्वर्ट करणे तर याचे साईन चेंज होतील. वाय इक्वल टू हा -4 आहे तर तो होईल 4 आणि वाय इक्वल टू हा -2 आहे तर तो होईल 2 होईल कसा बघा. हे 2 च्या 2 प्लसचे व्हॅल्यूज आहेत मीन्स -2 पेक्षा तर डेफिनेटली मोठे असतील. या -2 पेक्षा तर डेफिनेटली मोठे असतील ॲज वेल ॲज हा 2 आणि हा 2 सारखा इंडिकेट करतो आहे मीन्स तिथे मध्ये इक्वल टूच असेल राईट. मीन्स तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे एक्स इज लेसर दॅन इक्वल टू वाय जे ऑप्शन नंबर 4 मध्ये पडेल तुम्हाला. ऑप्शन नंबर क्वाड्रेटिक इक्वेशन्स. चला नेक्स्ट. चला नंबर नेक्स्ट पाहिजे. क्वेश्चन नंबर 9 होईल -22 या -22 ला असं फॅक्टराइज करा त्याची ॲडिशन सबट्रॅक्शन +9 आली पाहिजे. +11 × 22 राईट ना. 11 × 22 बट तुम्हाला पाहिजे +9 तर या दोघांमध्ये मोठी संख्या जी असेल हा प्लस असेल आणि हा मायनस असेल बघा. +11 - 2 = +9 ॲड +11 × -2 तर -1 = 11 × 22 - 22
दिस एच सी वैल्यू का अगर लिखें, हाँ पॉजिटिव 11 है तो नेगेटिव 11 हुई, हाँ माइनस 2 है और हाँ प्लस 2 है, एक्स का दोनों वैल्यू सिंगल है। चल नेक्स्ट ये आंसर हो गया बरा, यहाँ आकर 2 जुड़ लेला है बरा, तो कोई ऑप्शन 2 इंटू 6 जो तो 12 प्लस 12 या प्लस 12 ला टुकड़े कराए माइनस 7 आएगा भाई जी, तो 4 इंटू 3 4 3 जा 12 राइट पॉजिटिव, बट हाँ माइनस 7 है दैट्स व्हाई माइनस 4 माइनस 3 माइनस 4 माइनस 3 दैट इज माइनस 7 माइनस 4 इंटू माइनस 3 दैट इज प्लस 12 राइट, बट दोन ने गुणाकार केला होता त्याचा रूट काढताना दोन ने डिव्हिजन पण करावं लागेल आपल्याला, मीन्स वाय इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, हा माइनस 4 आहे तो प्लस 4 होईल, डिव्हिजन टू इक्वल टू मिळालं आहे 2, वाय इक्वल टू हा माइनस 3 आहे तुमचे इथं प्लस 3 होईल, डिव्हिजन टू मीन्स 1.5 राईट, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत आणि निगेटिव्हपेक्षा नेहमी मोठा असेल, मीन्स या मायनस 11पेक्षा तर हे दोन्ही मोठेच असतील, दोन्ही मोठे असतील। चला या सेकंडला कंपेअर करा, 2 2 इथे पण आहे 2 इथे पण आहे, मीन्स इक्वल टू चा साईन पण फॉर्म होईल राईट, आधी समजलं नाही आहे, आधी हा जो 2 आहे हा या 1.5पेक्षा मोठा होणार आहे 1.5, मीन्स हे सुद्धा साईन तयार होईल, आणि ज्या वेळेस ग्रेटर दॅन अँड लेसर दॅन दोन्ही साईन एकत्र तयार होतात त्यावेळेस रिलेशन इस्टॅब्लिश होत नाही, रिलेशन इस्टॅब्लिश होत नसेल तर तुमच्या या त्याचा ऑप्शन असायला पाहिजे ऑप्शन नंबर 5, काय असायला पाहिजे ऑप्शन, ज्या वेळेस ग्रेटर दॅन लेसर दॅन दोन्ही एकाच रिलेशनमध्ये तयार होत असतील त्यावेळेस त्यांचं रिलेशन कधीच इस्टॅब्लिश केल्या जात नाही, होत नाही बघा, या मायनस 11पेक्षा हे दोन्ही मोठे आहेत दॅट्स वाय ग्रेटर दॅनचं साईन दिलं राईट, आणि हा 2 या 1.5पेक्षा मोठा आहे तर याला ग्रेटर दॅनचं साईन दिलं, आणि हे दोन्ही साईन जेव्हा तयार होतात त्यावेळेस तुमचं ऑप्शन एकच असायला पाहिजे ऑप्शन नंबर 5, रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश, काय असेल याचा आन्सर ऑप्शन नंबर राईट, क्लिअर ओके। चला नेक्स्ट जाऊया, पुन्हा त्याच्यामध्ये दिसतोय की काय 5 क्वेश्चन तुम्हाला प्रीमध्ये असतात त्याच्यावर डेफिनेटली असतात बरं का, आता इथे सर्व क्वाड्रॅटिक क्वाड्रॅटिक दिसतं आहे बट असं गरजेचं नाही क्वाड्रॅटिकवरच असतील, ते क्यूबिक फॉर्ममध्ये पण येतात किंवा कधी कधी सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये पण येतात। चलते क्वेश्चन नंबर 10, चला इथे 6 कोएफिशिएंट जोडले आहे 6 इंटू 1 म्हणजे 6 6ला तुकडे करा त्याची प्लस 5 आला पाहिजे तर 2 इंटू 3 राईट ना, 6ला कसे तुकडे करू आपण 2 इंटू 3 दॅट इज 6 सॉरी दॅट इज प्लस 5 2 प्लस 3 दॅट इज प्लस 5 अँड 2 इंटू 3 दॅट इज प्लस 6, साईन चेंज होतील एक्स इक्वल टू हा 2चा होईल मायनस 2 बाय 6ने मल्टिप्लिकेशन केला होता 6 मीन्स मायनस 1/3 ओके। चला एक्सचा दुसरा व्हॅल्यू काय तर त्याला हा 3 तयार झाला मीन्स प्लस 3 आहे तिकडे जाईल तर मायनस 3/6 मीन्स मायनस 1/2 दोन तयार झाले, सेम याला तयार करू बघा 15 इंटू 2 दॅट इज 30 30ला बॅक करायचे करू 6 इंटू 5 30 अँड 6 प्लस 5 दॅट इज 11 राईट, बट 15ने मल्टिप्लिकेशन केलं तर 15ने डिव्हिजन करू तर वाय इक्वल टू मिळतंय तुम्हाला हा 6 आहे पॉझिटिव्ह तो आणि मायनस 6/15 वाय इक्वल टू दुसरी व्हॅल्यू मिळते दॅट इज पॉझिटिव्ह 5 मायनस 5/5 चला रिड्यूस करायला ना दॅट इज 3 मायनस 2/5 अँड दॅट इज मायनस 1/5 ओके। चला -1/3 -1/3 सारखा दिसतोय -1/3 -3 इक्वल टू साईन हा आणि हा सारखा, चला -1/3 या -2/5पेक्षा मोठा आहे की लहान आहे तर डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट करा, याला जर केलं तर -0.33 येईल, याला जर कन्वर्ट केलं तर -0.4 येईल, तर हा मोठा दिसतोय सॉरी हा मोठा आहे मायनसमध्ये बट हा मोठा मायनसमध्ये असेल तर मीन्स याला असं मोठा साईज येते राईट, हा -1/3 या -2/5पेक्षा मोठा आहे कारण ते मायनसमध्ये, देन या -1/2 हा सुद्धा याच्यापेक्षा मोठा दिसतो दिसतो का बघा, नाही हा लहान दिसतो आहे हा -0.5 आहे आणि हा -0.4 आहे मीन्स इथे हे सुद्धा साईज आहे आणि दोन्ही साईज तयार झाले ग्रेटर दॅन अँड लेसर दॅन देन इस्टॅब्लिश होणार नाही
रिलेशन कैन बी एस्टेब्लिश अगेन ऑप्शन नंबर 2 4 5 ओके डोकं दुखते नाही हां चला याच्या समोर चला बघू किती होतात क्वेश्चन मला पण माहिती नाही किती आहे 25 तुम्हाला शीट दिली आहे त्याचा आहे अच्छा किती किती वेळा क्वेश्चन नंबर 11 द पॉप्युलेशन ऑफ अ विलेज डिक्रीज बाय 10% इन द फर्स्ट ईयर चला पुन्हा वर्ड प्रॉब्लेम करू एंड देन इंक्रीज बाय 20% इन द सेकंड ईयर फाइंड द पॉप्युलेशन ऑफ द विलेज एट द एंड ऑफ द सेकंड ईयर इफ 2 इयर्स अगो इट वॉज 15,000 म्हणजे 15,000 पॉप्युलेशन होती आधी 2 वर्षापूर्वी त्या 15,000 पॉप्युलेशनमध्ये इंक्रीज बाय 10% याचे 10% डिक्रीज झाले आता डिक्रीज झाले म्हणजे किती पर्सेंट राहिले असतील ते 90% राईट मग त्यांच्यापासून जी काही पॉप्युलेशन तयार झाली डिक्रीज झाल्यानंतर सेकंड इयरला तो इन्क्रीज होतो 20% इन्क्रीज होतो तर 20% नंतर किती पर्सेंट होईल 120% राईट सिम्पली मॅटर करता येईल की 15,000 पहिल्या वर्षी 10% डिक्रीज झाला म्हणजे 90% झाली असेल आणि यांच्यापासून जी काही पुन्हा पॉप्युलेशन तयार झाली ही 20% इन्क्रीज झाली आहे मीन्स 120% ज्याला करतो राईट तुम्हाला सीट ऑफर करायचं असेल तर सीट ऑफर करते आणि नाही तयार होते आय मीन 0 सीट तयार होईल 0 कोड ऑप्शनमध्ये म्हणजे 7 हा ऑप्शन नंबर 7 बरं पुन्हा होतं का 3 9 देन 7 9 देन 1 ऑप्शन नंबर 7 किंवा बघा वर नाही तयार होत आहे ना 9 ने कुणाला पण मल्टिप्लिकेशन करा 9 मीन 0 0 ने कुणाला पण मल्टिप्लिकेशन केलं तर 0 जाईल ना इतरा राईट तर 0 बट चला आपण एक व्हेरिफिकेशन घेऊन घेऊया की सॉल्व करून बघूया ओके मी 4 0 आहे 4 0 1 2 3 4 0 कट झाले 9 into 12 दॅट इज 108 इंटू 150 0 158 12 remaining 15 0 0 12 2 1 remaining 15 1 15 plus 1 16 बघा जर मिळतं का डिपेंड करतं कशा पद्धतीने हा साधा सोपा आहे मग करताना कधी कधी एक प्रश्न फिक्स कसं होतं जसे पण पॉईंटमध्ये येतात आणि ज्यावेळेस डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन करायला त्रास होत असेल तुमच्याकडे आहे तो ब्रह्मास्त्र थोडा आणि सोडून द्या राईट ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन शॉपकीपर मार्ट ऑफ टी शर्ट 50% अबोव द कॉस्ट एंड अलाउ द सक्सेसिव डिस्काउंट ऑफ 111/9% एंड 10% ऑन 100% बट हवा पूर्ण वाढली ना इफ द डिफरन्स बिटवीन द प्रॉफिट ऑन आय डिस्काउंट गिवन इट्स 200 देन फाइंड द मार्क प्राइस ऑफ द टी शर्ट म्हणजे डिलेवर असायला नको तो कारण त्याच्याने आन्सरच मिळणार नाही 111 बरं हा असा असू शकतो का 11/9% असं असू शकतो काय असं असू शकते असं असेल तर आपला आन्सर काढता पण येईल कारण दॅट इज 99+1 100/9% म्हणजे ह्याला आपल्याला 100/900 असं लिहिता येईल म्हणजे आन्सर काढता येईल आपल्याला याच्यामध्ये तो असा असायला पाहिजे बरं असं मला वाटतं कारण 100 लिहिलं असणार याच्यानुसार डील करून बघू 111/9% मीन्स 100/9% 100/9% पुन्हा एकदा क्वेश्चन होतो शॉपकीपर मार्क हिज शर्ट 50% होतो समजा कॉस्ट प्राईजवर 50% एक्सटेंड करेल ना तो तर मार्क प्राईजच्या ती असेल समजा एक्स रेंज तर मार्क प्राईज 50% एक्स्ट्रा असेल मीन्स 1.5 म्हणजे
एक बार 50% वाढवला म्हणजे अर्धा वाढला ना तो भेट ना हजार पॉईंट. आता या मार्क प्राईजचं काम काय आहे की सेलिंग प्राईज जर भेट काही नाही आत्म्याचे एकच काम आहे तसे सेलिंग प्राईज कशी जर भेट होईल की जी काही डिस्काउंट दिलं असेल त्यानुसार डिस्काउंट आपण कमी करू सेलिंग प्राईज जर भेट करू 20% डिस्काउंट असेल तर मार्क प्राईजला 100 - 20 18 मल्टिप्लिकेशन करू राईट 10% डिस्काउंट असेल तर मार्क प्राईज 90% जाऊ. चला इथे बोलत आहे की फर्स्ट तो देतो आहे 11 1/9% 11 1/9 मीन्स 100 by 9% समजा हा 10% असतो समजा हा 10% असतो तर 100 - 10 90 ने मल्टिप्लिकेशन केलं असतं ना राईट. पण हा आहे 100 by तर याला 100 - 10 100 - 100 बघा 9 × 100 900 -100 मीन्स 800 by 9% असेल 100 मायनस केला मीन्स हा जो 1.58 आहे याच्यामध्ये 50% दाखवले आपल्याला 800 by 9% 800 by 9% मीन्स 9 सोबत 100 मल्टिप्लिकेशन तो असं असेल राईट. ती काय झाली आपली फर्स्ट टू सक्सेसिव्ह होत्या. दुसरा जर काही 10% तर 100 - 10 त्याचा काय म्हणतो 90% राईट. तर याच्यापासून काय झालं तुमची सेन्टेन्स असंच करत आहे ना प्रॉफिट अँड लॉस मध्ये. आता फक्त संख्या थोडीशी किचकट केलेली आहे बाकी करणे मात्र तेच आहे. चला सेलिंग प्राईस किती जनरेट होतो कारण यासाठी 2 किलो 2 किलो कट झाले सॉरी हा 100 चा 2 किलो हा कट झाला आहे तुम्हाला मिळाली आहे कॉस्ट प्राईज तुम्हाला मिळाली आहे मार्क प्राईज तुम्हाला मिळाली आहे सेल इन टर्म्स ऑफ व्हेरिएबल्स एक्स एक्स एक्स. समोर तो असं बोलत आहे की द डिफरन्स बिटवीन द प्रॉफिट अर्न अँड डिस्काउंट गिवन प्रॉफिट अँड डिस्काउंट यांचा डिफरन्स बोलत आहे. डिफरन्स इज नॉट सबट्रॅक्शन दॅट इज डिफरन्स असायचं असं असतं लहानमधून मोठ्या मोठ्यामधून लहान हे मायनसमध्ये येत नाही. डिफरन्स की डिफरन्स बिटवीन प्रॉफिट अर्न अँड डिस्काउंट गिवन इज 200 तर प्रॉफिट केव्हा होईल सेलिंग प्राईजमधून कॉस्ट प्राईज मायनस केली तर प्रॉफिट होतो राईट. अँड डिस्काउंट कुठून मिळेल जेव्हा मार्क प्राईजमधून सेलिंग प्राईज मायनस करू तर डिस्काउंट होईल. चला प्रॉफिट करू सेलिंग प्राईज तुमची 6x/5 मायनस कॉस्ट प्राईज एक्स हा काय झाला तुमचा प्रॉफिट मायनस मीन्स मायनस मीन्स सबट्रॅक्शनचं चिन्ह सबट्रॅक्शनचा वापरू. डिस्काउंट मीन्स मार्क प्राईज मायनस सेलिंग प्राईज राईट मार्क प्राईज. पण दोन टर्ममध्ये काय तर 1.5x मायनस सेलिंग प्राईज आहे 6x/5 राईट इक्वल टू 200. आणि फायनली क्वेश्चन विचारलं आहे की मार्क प्राईज तर एक्सची व्हॅल्यू मिळेल म्हणजे मार्क प्राईज पण मिळेल आपल्याला. चला याला डी इज 5 × 5x 6x मधून 5x दिले किती राहिले x/5 मायनस दॅट इज 5 × 50 दॅट इज 75 मीन्स 7.5 मायनस 6 दॅट इज 1.5x डिव्हिजन हा राहिला आहे 5 राईट इक्वल टू 2. हा 5 तिकडे जनरेट होईल x मधून डिफरन्स विचारलं आहे बरोबर 1.5 ॲट 1x डिफरन्स दॅट इज 0.5x तर 0.5x आणि हा 5 तिकडे जाईल तर हा मल्टिप्लिकेशन म्हणजे ट्वेंटी टू फाईव्ह 1000 हा 0.5 ने याला रिड्यूस केला 0.5 ने मीन्स किती म्हणजे आहे दॅट इज 2000. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 2000. कुणाची कॉस्ट प्राईज किती असेल 2000. कॉस्ट प्राईज जर 2000 असेल तर तुम्हाला विचारलं आहे मार्क प्राईज काढा. मार्क प्राईज 1.5x 1.5 ने मल्टिप्लिकेशन करून घेणे 3000 असायला पाहिजे
मार्क वाइज थोड़ा ऑप्शन मध्ये मिळेल का जर 11 1/9 ठेवला तर अर्ध्या स्पीडच्या आपल्याला ऑप्शन मध्ये म्हणजे हा जो आहे तो 11 1/9% आहे बरं का 111 9 111 उत्तर निघणारच नाही सांगतो शक्यच नाही कारण कुठेच त्याला आपल्याला सटीक सटीमध्ये कामात आणता येणार नाही आन्सर असायला पाहिजे लेडीज ओके चलो नेक्स्ट 12 झाले 25 आहेत 25 होतील की नाही माहिती नाही पण जितकी होती तितके मागून ना डाउनस्ट्रीम इज बोटेड स्ट्रीम तुमच्या टाईम स्पीड अँड डिस्टन्समध्ये बोटेड स्ट्रीम हा एक टाईप असतो बरं का की डाउनस्ट्रीम स्पीड ऑफ बोट इज 5 किलोमीटर पर मोर दॅन इट्स अपस्ट्रीम स्पीड डाउनस्ट्रीम स्पीड जी आहे ती अपस्ट्रीमपेक्षा 5 किलोमीटर पर आवर ने जास्त आहे म्हणजे त्या दोघांचा डिफरन्स 5 किलोमीटर असं पण म्हणता येतं हरकत तर नाही आणि डाउनस्ट्रीमची स्पीड नेहमी जास्त असतं अपस्ट्रीमची स्पीड नेहमी कमी मोर दॅन अपस्ट्रीम द रेशो ऑफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर बोटची स्पीड अँड द रेशो इज द स्पीड ऑफ दिस स्ट्रीम आदिल आहे 19x/5 यांना जर एक्सच्या फॉर्ममध्ये केला तर 19x/5 डाउनस्ट्रीम कुठून तयार होतो या दोघांचे ॲडिशन मीन्स डाउनस्ट्रीम अपस्ट्रीम कसा तयार होतो या दोघांचे सबट्रॅक्शन मीन्स तर 19+5 दॅट इज डाउनस्ट्रीम असायला पाहिजे 24x अँड अपस्ट्रीम मीन्स या दोघांचे सबट्रॅक्शन 19-5 दॅट इज 40x इन टर्म ऑफ एक्स या दोघांचा डिफरन्स आहे 5 मीन्स एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला राईट मीन्स 24x-14x इक्वल टू दोघांचा डिफरन्स दाखवला 10x=5 मीन्स x=1/5/10 तर डाउनस्ट्रीम वेळ 24x=0.5 ठेवला तर 24×0.5 मीन्स 5 किलोमीटर पर राईट अँड 14×0.5 मीन्स 7 किलोमीटर पर काय म्हणाल तुम्हाला डाउनस्ट्रीम मॅडम बघा तर आता 5 डिफरन्स मिळतं का 7 आणि 5 12 5 जास्त आहे राईट काय म्हणाल तुम्हाला डाउनस्ट्रीम अँड क्वेश्चन काय विचारलंय फाइंड टोटल टाइम टेकन बाय बोट टू ट्रॅव्हल 42 किलोमीटर डाउनस्ट्रीम हे ठीक कसं आहे 42 किलोमीटर डाउनस्ट्रीम जो जाईल डाउनस्ट्रीम या 12 स्पीडने अँड 31.5 किलोमीटर अपस्ट्रीम आणि ही अपस्ट्रीम ही जाईल 7 स्पीडने तर टोटल टाइम किती लागेल त्याची डिस्टन्स अपॉन स्पीड किती आहे अँड 31.5 डिव्हिजन अपस्ट्रीमची स्पीड किती आहे दॅट इज या दोघांना मिळून किती टोटल टाइम लागेल दॅट इज द क्वेश्चन राईट चला कॅल्क्युलेट करूया दॅट इज डेसिमल पॉईंट आहे डेसिमल पॉईंट इथे वाढवून घ्या हा झाला 17 त्याच्यापेक्षा बाजू करेल 7 7 जातो आहे इथे 7 7 4 का देन 3 रिमेनिंग 7 5 का 7 इथे रिड्यूस करा दॅट इज 10 राईट पुन्हा 5 5 रिड्यूस केलं तर 5 2 का 10 5 9 का 45 इथे 6 6 ने दॅट इज 7 2 राईट 2 2 सारखे झाले 7 प्लस 9 16 by 2 मीन्स 8 hours लागायला पाहिजे त्यांना 8 hours थोडा ऑप्शन नंबर 2 वर मिळेल 8 hours पोटेस्ट्री त्यातले जे क्वेश्चन्स असतात ते वाचायला किंवा रीड करायला किंवा समजायला असतात किचकट कॉम्प्लिकेटेड बरं ना तर एकदा जर तुम्हाला कॉन्सेप्ट जर समजला की डाउनस्ट्रीम काय असतं अपस्ट्रीम काय असतं स्टील वॉटरची स्पीड काय असतं स्ट्रीमची स्पीड काय असतं हे जर एकदा समजलं आणि तुम्हाला त्यांच्यावर कन्वर्जन्स करता आले तर सर्वच्या सर्व क्वेश्चन सहज सॉल्व करता येतात किंवा ज्यावेळेस बोट ॲक्स्ट्रीम हा टॉपिकचे कॉन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असतील कधीतरी होईलच त्यावेळेस चले नेक्स्ट कंटेनरचं मिक्सर ऑफ टू लिक्विड्स बरं मिक्सरच्या डेलिगेशन हा सुद्धा एक पार्ट असतो तुम्हाला बरं का त्याचा क्वेश्चन दिसतोय खूप विद्यार्थ्यांना मिक्सर या डेलिगेशन हा खूप किचकट कॉम्प्लिकेटेड टॉपिक वाटतो
इन्फेक्ट असतोच बरं का, बट त्याला सुद्धा कॉन्सेप्टनुसार जर सॉल्व केला लॉजिकली तर त्याची पण उत्तरे सहज मिळतील. कसे मिळतात बघू यायचे काय क्वेश्चन दिलेले आहे. हा कंटेनर कंडेन्सर मिक्सर ऑफ टू लिक्विड टी अँड क्यू इन द रेशो ऑफ 5:3 राईट, त्यांना एक्समध्ये फॉर्म करा 5x:3x. इफ 16 लिटर ऑफ द मिक्सर इज टेकन आउट, मिक्सर या दोघांना मिक्स केल्यानंतर यांच्यापैकी 16 लिटर्स बाहेर काढले जाते. 16 लिटर टोटल शेअर किती, 5 + 3 = 8 किती येईल 8 शेअर, आणि 16 लिटर्स बाहेर काढले तर 16 / 8 मीन्स 1 शेअर 2 आणि 1 शेअर 2 होईल तर इथून किती लिटर बाहेर पडतील, 5 × 2 = 10 लिटर. इथून किती लिटर बाहेर पडतील, 10 लिटर. इथून दाखवू द्या 10 लिटर बाहेर, आणि इथून 3 × 6 = 6 लिटर इथून बाहेर पडेल, 500 ते 16 लिटर बाहेर पडतील. 16 लिटर जे बाहेर मिक्सरचे काढण्यात आले आहेत तर ते मिक्सर या दोघांचे असेल. समजा दुधात पाणी मिसळतं आपण, दुधात पाणी मिसळलं रेशोमध्ये एका आणि मिसळलेल्या पाण्याला बाहेर काढलं समजा काही लिटर, तर दूध आणि पाणी दोघांचे पण मिक्सर बाहेर निघेल एकत्र, फक्त दूध दूध वेगळं पाणी पाणी वेगळं असं निघणार नाही, सेम असं. ते 16 लिटर बाहेर काढले ते पीचे आणि क्यूचे दोघांचे पण असायला पाहिजे आणि ते ज्या रेशोमध्ये असतील त्या रेशोमध्येच त्यांचे पाहिजे. समोर बोलत आहे ना, अँड रिप्लेस विथ लिक्विड क्यू, हा जो 16 लिटर बाहेर काढला हा रिप्लेस विथ लिक्विड क्यू, लिक्विड क्यू जितके बाहेर काढले तितके लिक्विड क्यू ऍड केले, तर 16 बाहेर काढले आणि लिक्विड क्यू मध्ये 16 ऍड केले, जितके बाहेर काढले होते तितके लिक्विड क्यू चे ऍड केले अँड लिक्विड क्यू. देन द न्यू रेशो ऑफ लिक्विड पी अँड लिक्विड क्यू, ह्या दोघांचा नवीन रेशो पी अँड क्यूचा हा 1:1 आहे. 1:1 मीन्स इक्वल असेल राईट, 1:1 इक्वल असेल म्हणजे या दोघांमध्ये इक्वलिटी फॉर्म तयार केली आहे, दोघे इक्वल असतील. हा काय तर झाला तुमचा 5x − 10 = 3x − 6 + 16 मीन्स +10 होईल, यांच्यामध्ये या दोघांचा 1:1 इक्वल शेअर तयार होत आहे, दॅट्स वाय इक्वल टू आपल्याला तिथे दाखवतो. इथून तुम्हाला एक्सची किंमत मिळेल, चला एक्सची किंमत काढूया. हा -10 तिकडे गेला तर यासोबत ॲडिशनमध्ये येईल, हा 3x तिकडे गेला यासोबत मायनसमध्ये येईल, 5 − 3 मीन्स 2x इक्वल टू 10 + 10 = 20. एक्स इक्वल टू काय म्हणाला तुम्हाला 10, एक्स इक्वल टू 10 मिळाला. प्रश्न पासून मी जो विचारला असेल त्याचे उत्तर मी करू द्या. देन फाईंड द इनिशियल क्वांटिटी ऑफ मिक्सर इन द कंटेनर, इनिशियल क्वांटिटी ऑफ मिक्सर इज P + Q, या दोघांचं किती आहे 5x + 3x टोटल किती 8x, 8x ची व्हॅल्यू किती आली आहे 10 मीन्स 8 × 10 8x मीन्स 8 × 10, तर इनिशियल लिक्विड जे असेल तो 80 लिटरचा असायला पाहिजे. 80 लिटर्स इतर ऑप्शनमध्ये डायरेक्ट ऑप्शन होतं मिक्सर अँड एलिगेशनचे बाकी सॉल्व केलेला तर होता, कधीतरी हा सुद्धा पार्ट येईल समज. चला क्वेश्चन नंबर 14 झाले, समजूया किती होतं, थोडा वेळ आहे शिल्लक. रेशोचा क्वेश्चन दिसतो आहे, रेशो ऑफ द प्रेझेंट एज ऑफ ए अँड बी, प्रेझेंट एज ऑफ ए अँड बी यांचा 8:5 दिला आहे. प्रेझेंट एज ए अँड बी अँड द ॲव्हरेज ऑफ प्रेझेंट एज ऑफ बी अँड सी, बी अँड सीचा ॲव्हरेज दिला आहे, बी अँड सीचा ॲव्हरेज दिला आहे, त्यांनी 35 हा ॲव्हरेज आहे, म्हणजे टोटल बी अँड सी 35 × 2 70 years होते ते राईट, मीन्स 35 × 2 मीन्स B + C किती असायला पाहिजे टोटल 70 years, दोघांच्या ॲव्हरेज दिलेले आहे. ॲव्हरेज झाला तुमचा भाग, ॲव्हरेज रेशो प्रमोशन सोपे असतात राईट, त्या ॲव्हरेज दिलं आहे मीन्स टोटल त्यांची ॲव्हरेज जर दिलं असेल तर ॲव्हरेजला टोटल नंबर नाही मल्टिप्लिकेशन करून टोटल काढू, B + C यांची टोटल यायला पाहिजे 70 years. समोर काय होत आहे, इफ 5 years ॲगो द सम ऑफ द एजेस ऑफ ए अँड बी 55, ए अँड बी यांचा 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची रेशो होती 55,
तर समजा त्याला एक्स कन्सिडर, याला एक्स कन्सिडर केलं तर हा 5 वर्षापूर्वी मीन्स 8x मायनस 5 होईल, हा सुद्धा 5 वर्षापूर्वी 5x मायनस 5 होईल 5 वर्षापूर्वी, आणि 5 वर्षापूर्वी त्यांची ॲडिशन किती ती सम ऑफ द एजेस ऑफ पेरेंट इज 50 होईल, या दोघांची ॲडिशन दाखवून दिला 55, तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल, आणि एक्सची व्हॅल्यू मिळाली तर ए आणि बी यांचे एजेस पण मिळतील आपल्याला. चला 8x + 5x दॅट इज 13x इक्वल टू हा 55, मायनस 5 - 5 दॅट इज -10, -10 तिकडे गेला तर +10 मीन्स 13x इक्वल टू 65, तर 13 5 - 65 एक्सची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला 5, एक्सची व्हॅल्यू 5 मिळत असेल तर प्रेझेंट एज ऑफ ए किती होईल 8 5 ला 40 इयर्स, हा होईल 40 इयर्स, अँड प्रेझेंट एज ऑफ बी किती होईल 5 5 क्वेश्चन द्यायचा क्वेश्चन देन फाइंड द डिफरन्स बिटवीन द प्रेझेंट एज ऑफ ए अँड सी, ए अँड सी यांचं डिफरन्स काढायचं, तर ए तर मिळालंय तुम्हाला 40, ए मिळालंय 40, आणि सी कसा मिळेल तर सी जे मिळेल b + c 70 आहे, बीची व्हॅल्यू 25 ठेवली तर सीची व्हॅल्यू मिळेल सी इक्वल टू 70 - 25 होऊन सामने 45, तर ए अँड सी सी मिळेल 45, या दोघांचं डिफरन्स किती असायला पाहिजे दॅट इज 5 इयर्स, 40 आणि 45 चा डिफरन्स दॅट इज 5 इयर्स, कुठे म्हणतो आहे ऑप्शन नंबर सेवन, रेशो विथ ॲव्हरेज दोन्ही एकत्र चालेल. तुमच्या सिलेबसपैकी सोप्यात सोपे असणारे टॉपिक जर कोणते काउंट केले तर त्याची रेशो ॲव्हरेज असते सोप्या सोपे, त्यामध्ये काही जास्त विशेष कॉन्सेप्ट नसतात काही नाही, जसे कमर्शियल टॉपिक्समध्ये आपण खूप सारे कॉन्सेप्ट शिकलो ना तसे तितके लांब नसतात, एक किंवा दोन कॉन्सेप्टवर सहज गेलो तर हे असे टॉपिक्स असतात रेशो. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 झाले समोर, हां सिम्प्लिफिकेशन चे क्वेश्चन, एक्स चे व्हॅल्यू काय आहे, एक्स डिव्हिजन 5 × 7 × 14 × 2 सी ने सॉल्व करते एक्स 7 × 5 दॅट इज 35, 35 मीन्स 8 × 14 मीन्स 5 + 102 मीन्स 4 × 6 राईट, 8 चा टेबल 5 पर्यंत 8 × 5 4x इक्वल टू 6 - 4 दॅट इज 2, 4 ने डिव्हिजन करा 4 5 × 2 राईट, 5 सुद्धा हा 775, 77 काढून दाखवायचो, चल काढून बघू दे x कंटिन्यू डिव्हिजन चं साईन मीन्स 5 × 7 ॲज अ मल्टिप्लिकेशन इंटू 14 + 112 इक्वल टू 4 2, हा 112 इकडे जाईल मायनस मध्ये इथे 7 2 मीन्स हा झाला आहे 2x / 5 हा -112 इथे मिनिंग राहिले दॅट इज इक्वल टू 8 0 3 3 0, हा 2 / 5 इकडे जाईल इक्वल टू 5 × 5 = 2 × 5 = 20 × 25 × 27 × 7 = 0 अजून असं पण मिळतो डिपेंड करतं असं करा किंवा असं करा, बट केव्हा सीट केव्हा वापर करायचा आणि केव्हा वापर करायचा नाही हे सुद्धा माहिती पाहिजे बरं का, केव्हा वापर करायचा नसतो ज्यावेळेस एक्स सोबत जो कोएफिशिएंट असेल तो 3 6 9 असेल तर वापर करायचा नसतो, किंवा ऑप्शन जे असतात तुमचे दोन ऑप्शन्स त्यांचा सीट सारखा तयार होत असेल तर करायचा नाही, आणि पुन्हा थर्ड ऑप्शन जे दिले असतील ते फ्रॅक्शन किंवा मिक्स फ्रॅक्शनमध्ये असतील तर करायचं नाही, फक्त 3 कंडिशन असे असतात जिथे सीट अप्लाय करता येत नाही, नाहीतर ऑलमोस्ट सर्व क्वेश्चन्समध्ये करता येतात राईट, इथे करता आला 5 आला तरी 7 7 0 सर्व ऑप्शन्स वेगवेगळे होते सीटचे त्याचं अप्लाय करता. ओके आणि एक्स सोबत 3 or 6 or 9 जुळलेला नाही आहे त्याचं आपण आपलं. चल नेक्स्ट चला क्वेश्चन नंबर 9 बघा, आता इथे सी दाखवला होता बघा 1 + 5 = 6x होईल, तो 6x होईल 3 6 or 9 x सोबत जर जुळलेले असतील कोएफिशिएंट ॲज अ कोएफिशिएंट तर सीट अप्लाय करायचा, तर मग त्याला सॉल्व करूया आपण 15 × x = 15x
प्लस 20% ऑफ 450 इक्वल टू 360 राइट, 0 0 0 0 कैंसिल किया दैट इज 90, हां 90 रह चुके हैं, माइनस बने 90 डिवाइडेड इज 270 एंड 50 ने रिड्यूस किया तो तुमका आंसर क्या है राइट, 15 बन जा 15 8 जा 18 का ऑप्शन हो गया राइट। जो कैलकुलेशंस ट्राई टू स्टॉप एंड एक्यूरेट फास्ट 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 कितने के जैसे नाम बच्चा छोड़ो ना काम ओके। चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18 अप्लाई करते हैं हरकत नहीं। चला x प्लस दैट इज 4 into 5 की तरह 2 इक्वल टू दैट इज 6 into 49 इज दैट इज 0 ही ला 45 तो 0 राइट, 8 के लगभग 0 प्लस प्लस 220 इज 4 प्लस 6 दैट इज 1 आणि हा 2 तिकडे जाईल माइनस 2 मीन्स माइनस 1 होतो आहे, माइनस मध्ये असेल तर काय करणे असतो 9 मधून त्याला मायनस करा, पॉझिटिव्ह कन्वर्ट करा, 9 मायनस 1 काय असायला पाहिजे तुमचं सी 1 एक सगळं ऑप्शन मध्ये इम्प्लिमेंट आहे 1 दॅट इज 350 और कॅल्क्युलेशन करा हरकत नाही, x इंटू 30 इंटू 5 दॅट इज 650 इक्वल टू 420 प्लस 45% ऑफ 800 प्लस 220 दॅट इज 2020 कट झाले 45 इंटू 8 94 360 ओके काही प्लस करा यांचे ॲडिशन दॅट इज 0 0 0 0 2 6 8 प्लस 2 दॅट इज 10 5 प्लस 3 8 प्लस 2 दॅट इज अगेन 10 हा 650 मायनस होईल इकडे म्हणजे मिळेल तुम्हाला एक्सची व्हॅल्यू किती म्हणतं आहे दॅट इज 350 असं करा किंवा असं करा डझंट मॅटर तर मिळेल ते सिम्प्लिफिकेशन 15 क्वेश्चन असतात तुम्हाला मध्ये 15 फ्रीचे मार्क्स असतात, तुमचे कॅल्क्युलेशन चांगले असतील। चलो नेक्स्ट एक्स परसेंट ऑफ 900 मीन्स एक्स सोबत 9 जुळलेला आहे म्हणजे सीड अप्लाय होणार नाही तर एक्स परसेंट ऑफ 900 असं लिहिलेला प्लस 500 इक्वल टू 4 × 1 = 97 म्हणजे दोन घ्या 78 2 remaining 38 3 remaining 7 राईट, हा 500 तिकडे जाईल तर मायनस 500 होईल मीन्स 288 राईट, 2 0 2 0 कॅन्सल आउट केले 9 इज इक्वल टू 288 मीन्स 9 ने आला रेट 9 3 9 2 32 आहे त्यामुळे ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर ई चला लास्ट क्वेश्चन घेऊया किंवा सॉल्व करा चला 14 + 196 + 179 + 5 = 20 + 7 = 22 + 8 = 7 + 9 = 5 = 2 + 2 + 2 + 3 = 4 हा समजा आहे 4 पुन्हा कसं काय आहे तुझ्या असे ओके 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 चला नेक्स्ट इथे थांबूया 25 मिनिट 20 झाले हरकत नाही, बाकीचे जे असतील 5 क्वेश्चन्स तुम्ही ड्रॉ करून बघा ओके। चला भेटूया नेक्स्ट टाईम पुन्हा त्याच्या नवीन विशेष घेऊन ओके ऑल ऑफ यू थँक्यू सो मच। याला बघून घ्या तुम्ही मग नोट करून घ्या सगळं क्वेश्चन्स।
टेक्नोलॉजी